शुभम चव्हाण आणि राहुल काळे यांच्यामध्ये वसंत केसरी किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये पैलवान शुभम चव्हाण याने राहुल काळे यास 3 गुणांनी मात करून वसंत केसरी किताब पटकावला, तर राहुल काळे उपविजेता ठरला. कारखान्याचे संस्थापक स्वर्गवासी वसंतराव काळे यांच्या 22व्या पुण्यतिथीनिमित्त कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणराव काळे बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता पैलवान शुभम चव्हाण यास चांदीची गदा व प्रथम मानांकन 1,01,000 रुपये रोख प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. उपविजेता राहुल काळे यास 51,000 वसंत केसरी ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी आमदार यशवंत माने, आमदार शहाजीबापू पाटील, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख, भगीरथदादा भालके, युवराज पाटील आदी उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.